आणि भरतशेटला सांगितलं थांबा, तरी भरतशेट थांबायला तयार होईल, पण तुम्हाला एक सांगतो, महायुतीची जागा ह्या आमच्या 7च्या 7 निवडून आणू आम्ही, की मीच पाहिजेल, तूच पाहिजेल, हाच पाहिजेल, परंतु जो काय महायुतीचा धर्म आहे तो आम्ही तिन्ही पक्ष पाळणार. हे सगळे आम्हाला सहकार्य करून आम्ही रेकॉर्ड ब्रेक ह्या कोकणातल्या 7 सीट आम्ही निवडून आणणार. आपल्या भावना आहेत, मतदारसंघात आज मुख्यमंत्र्यांचा दौरा देखील आहे. लाडके बहीण योजनेचा हा शुभारंभ आमच्या 2 मतदारसंघाच्या मध्यावरती आहे, श्रीवर्धन आणि महाड, परंतु हा कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्याचा आहे आणि अत्यंत चांगला आणि मोठा, कारण आपल्याला माहिती आहे शासन आपल्या दारी याच ठिकाणी हा कार्यक्रम झालेला होता. त्याच्यापेक्षाही मोठा कार्यक्रम आज या लाडक्या बहीण योजनेचा होईल. आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे लाडक्या बहीण योजनेचे कार्यक्रम झाले त्यामध्ये अत्यंत चांगला उत्कृष्ट प्रतिसाद आत्तापर्यंत मिळालेला आहे, त्यामुळे हा पण तसाच कार्यक्रम. सर, महाविकास कारण की यापूर्वी वक्तव्य केलेलं होतं की या रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अर्थात तुमच्या मित्र पक्षाला फक्त एकच जागा सोडणार. आता ज्या स्थितीमध्ये आम्ही आहोत 7 जागा, त्या 7च्या 7 जागा आम्ही लढू, त्यातून जर वरिष्ठ लोकांनी जर काही ठरवलं आणि भरतशेटला सांगितलं थांबा, तरी भरतशेट थांबायला तयार होईल, पण तुम्हाला एक सांगतो, महायुतीची जागा ह्या आमच्या 7च्या 7 निवडून आणू आम्ही, उमेदवार कोणी असू द्या. असं काय नाही आहे की मीच पाहिजेल, तूच पाहिजेल, हाच पाहिजेल, परंतु जो काय महायुतीचा धर्म आहे तो आम्ही तिन्ही पक्ष पाळणार आणि आम्हाला अर्पी आहे. इतर जे काय आमचे मित्रपक्ष आहेत हे सगळे आम्हाला सहकार्य करून आम्ही रेकॉर्ड ब्रेक ह्या कोकणातल्या 7 सीट आम्ही निवडून आणणार. परंतु ज्या पद्धतीने महायुतीमध्ये सातत्याने कुठेतरी तुमच्या मित्रपक्षाकडनं तुमच्या मतदारसंघातल्या आमदारांवरती दावा ठोकला जातोय, समीर भुजबळांना छगन भुजबळांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांना नांदगाव विधानसभेतून लढण्याचे संकेत दिलेले आहेत. इच्छा प्रकट कोणी करू शकतो असं काही नाही आहे, परंतु ज्यावेळेला आमचे तिन्ही नेते वरती बसून जे ठरवतील, मी मगाही सांगितलं ना, महायुतीचं सरकार आणायचं असेल तर 2 पावलं मागं पुढं प्रत्येकाने सरकायला पाहिजे. जिथे कुठे काही वस्तुस्थिती आहे बा, एखादा अपवाद आहे, एखादी सीट थोडीशी दळमळीत आहे आणि तिथे जर दुसरी सीट दिली तर ती निघू शकते. आता खासदार केलं नाही काही ठिकाणी आपण केलं, तसं आमदार केलं पण काही ठिकाणी होऊ शकतं, परंतु आजच कोण दावा सांगू शकणार नाही आहे. इच्छा प्रकट करणं हे काय चूक आहे असं मी मानत म्हणजे समजत नाही की त्यांनी करावी, परंतु ज्यावेळेला वरिष्ठांचा आदेश येईल तेव्हा त्यांनी थांबणं पण गरजेचं आहे, हे मी सांगू इच्छितो. महायुतीमध्ये रायगडमध्ये फक्त राष्ट्रवादीला एकच जागा मिळणार का? सध्या स्थितीमध्ये ज्या ज्या जागा जशा जशा आहेत, आता तिकडं पश्चिम महाराष्ट्राकडं, मराठवाडा किंवा इथं जर राष्ट्रवादीच्या काही ठिकाणी जास्त जागा आमची एकच असेल तर आम्ही पण ती स्वीकारूच ना. आणि त्यातून जर रायगडच्या कुठल्या जागेबद्दल काय कोणाला शंका कुशंका असेल तर त्याच्यामध्ये वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू, हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आजही सांगतो आणि उद्याही सांगतो. आम्हाला महायुतीचं सरकार आणायचं आहे हे तुम्हाला ठाम सांगतो. तुम्ही ST महामंडळाचे अध्यक्ष झालात, खरं तर माधव काळे जे ST महामंडळामध्ये अधिकारी होते त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप हे सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर आणि गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलनाच्या वेळेस केलेलं होतं, ज्यावेळेस मवियाचं सरकार होतं. जे सांगितलं अजून त्यांना आम्ही ऑर्डर दिलेली नाही आहे. उद्या माझी बोर्ड मीटिंग आहे, त्यामध्ये आम्ही बसून काही डिस्कस करू आणि तशी काय जर चर्चा असेल किंवा काय चूक झाली असेल तर आम्ही त्यांना घेणार नाही. परंतु काँग्रेसच्या ST संघटनेकडनं सातत्याने तुमच्यावरती आरोप केला जातोय की तुमच्या दबाव तंत्रामुळे माधव काळेंना पुन्हा एकदा नियुक्ती एका वर्षाची मिळू. अरे, जो काम करतो त्याच्यावर आरोप केले जातात आणि आम्हाला जर वाटलं काही जर चुकीची धोरणं आहेत तर आम्ही 4 पावलं मागं सरकतो ना. आम्ही कुठं रेटून देणार आहोत? आम्हाला आमचे मुख्यमंत्री महायुतीचं सरकार ह्यांना आम्हाला प्राधान्य द्यायचं आहे, त्यांना कुठेही डाग लागणार नाही, अशा प्रकारचं काम व्हावं ही आमची इच्छा आहे. ST महामंडळामध्ये अजून देखील काही मोठ्या प्रमाणात सातत्याने गैरव्यवहार जे आहेत ते होताना पाहायला मिळतात, त्याच्या पुढे होणार नाहीत. नाही, परंतु सातत्य ST महामंडळातल्या कर्मचाऱ्यांचे PFचा पगार देखील तो जमा झालेला नाही आहे. त्यानंतर ते आता आम्ही उद्याच्या मीटिंगमध्ये सगळं बघूया. आणि हे बघा, काही गोष्टी अशा असतात लगेच सगळ्या पूर्ण होत नसतात. इनमिन आम्हाला चार्ज घेऊन झाले 10 दिवस, त्यात आम्हाला अजून अभ्यास करायला मिळाला नाही, त्यामुळे एकच मीटिंग आमची मागची झाली ना, आता उद्याची मीटिंग आणि नंतर ते 2-3 दिवसामध्ये आचारसंहिता लागते. परंतु जे चांगले निर्णय आहेत
तेवढे आम्ही करू एवढं मी तुम्हाला छाती ठोकतो. तुमचं स्वप्न पूर्ण झालंय का मंत्रिपदाचं? मी कधी मंत्रिपदासाठी रडलो, काय कमेंट्स केल्या, काय कोणाला काय बोललो असं ऐकलंस का तू कधी? जर मी कधी काय बोललेलोच नाही तर मी मंत्रिपदाच्या मंत्रिपदापेक्षा मला जो काय मान सन्मान आहे तो इतर कोणाला नाही तेही तुम्हाला सांगतो. कारण जेव्हा भरतशेट मंत्रालयाचे जिने चढतात तेव्हाला 5-50 लोक भरतशेटच्या मागणं चालत असतात. याचं कारण आम्ही काम करतो आणि काम करणाऱ्याने घाबरायचं कशाला आहे की मंत्रिपदच मिळालं तरच काम करू शकतो आणि असं काम करू शकत नाही. जाऊन बघा मतदारसंघामध्ये रेकॉर्ड ब्रेक आम्ही निधी आणला आहे आमच्या 7 मतदारसंघात का 7. मग काय मंत्री पाहिजे? आता इकडं आमची ताई आहे मंत्री सध्या, नंतर तिकडं पालकमंत्री आहेत आणि मग आम्ही सगळे बरोबर जर चालत असू तर आम्हाला अडचण काय? तुम्हाला काय अडचण आहे का? नसेल तर सांगून टाक, तुला मोकळा करून टाकतो.